नमस्कार सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मऊ आणि लुसलुशीत अशी मुरमुऱ्यापासून तयार होणारी इडली. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख अशी आपली इडली बनवून तयार आहे आणि जाळीसुद्धा अतिशय छान पडलेली आहे. आणि मऊ आणि स्पॉन्जी अशी आपली इडली ही बनवून तयार आहे, तुम्ही इथं पाहू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इडली बनवण्यासाठी इथं मी 2 वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत आणि 1 कप दही, 1 मोठा कप इडली रवा घेतलेला आहे हे पहा, आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला इथं लागणार आहे. सर्वात अगोदर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी जे मुरमुरे घेतले होते ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता इथं मी मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे म्हणजे अशी पावडर बनवून घेतली आहे मुरमुऱ्याची. आता ती आपण पावडर जी आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये 1 कप जो इडली रवा जो घेतलेला आहे तो इडली रवा आपण यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये 1 छोटा कप दही घालून घेऊया. इथं दही घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस जे आहे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता हे यामध्ये आपण थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत आणि हे मिश्रण तयार करून घेणार आहोत. हे पहा, आता इथं मी पाणी घालून मिश्रण तयार केलेलं आहे. 1-10 मिनटासाठी आपण हे असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झालेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोरडं म्हणजे यामध्ये पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण इडलीचं जसं मिश्रण असतं म्हणजे बॅटर असतं त्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार केलेलं आहे हे पहा. आता यामध्ये आपण बेकिंग सोडा जो घेतलेला आहे 1/2 चमचा, तो 1/2 चमचा बेकिंग सोडा आपण आता यामध्ये घालूया आणि अगदी 1 चमचा थोडंसं पाणी घालूया यामध्ये आणि आता हे मिक्स करूया. आणि त्यानंतर आता इथे इडलीचं पात्र प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया. आता इथं मी इडली प्लेटमध्ये मिश्रण जे आहे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेच ठेवून द्यायची आहे प्लेट. 1-20 मिनटासाठी आपण हे झाकण लावून ठेवून देणार आहोत. आता 20 मिनटानंतर आपली इडली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे हे पहा. आता आपण ही काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता इथं मी एका प्लेटमध्ये इडली काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, बेकिंग सोडा घातल्यामुळे हलकासा थोडासा कलर याचा बदललेला आहे. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. आणि मस्त अशा आपल्या इडल्या बनवून तयार आहेत हे पहा, मस्तच. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.